Hello students, today we will see about bridge course standard 9th subject is math. Math subject करिता आज आपण बघणार आहोत. पहिला दिवस आहे आजचा ब्रिज कोर्सचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिज कोर्स म्हणजे काय मी प्रीवियस व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे पण तो 10वीच्या बेसवर सांगितला होता. आता याच्यात एकदा छोटीशी एक रिव्हिजन मी घेऊन घेतो. ब्रिज कोर्स म्हणजे हा जॉईंट आहे, पूल आहे 9th आणि 10th 8 आणि 9th. म्हणजे आता तुम्ही 9th स्टँडर्डला गेले पण कोविड परिस्थितीमुळे आपल्या शाळेमध्ये जो आपला शैक्षणिक नुकसान झाला तो भरून काढण्यासाठी आपल्याला रिव्हिजनची खूप आवश्यकता आहे. ते रिव्हिजनची आवश्यकता आपल्याला भरून काढण्याकरिता आपण काय केलं पाहिजे, रिव्हिजन केली पाहिजे. त्याच्यासाठी सरकारने काय केलेलं आहे, गव्हर्नमेंटने 45 डेज 45 दिवसाचा एक छोटासा कोर्स दिलेला आहे ज्याच्यामुळे तुमचा जो रिव्हिजन आहे ते पूर्ण होऊन जाईल. म्हणजे 8व्या वर्गाची आणि त्याच्यामुळे तुम्हाला 9व्या वर्गात एवढा काही प्रॉब्लेम जाणार नाही आणि ऑलरेडी तुमच्या माइंडमध्ये तो हॅमर होत राहील. म्हणून आपल्याला ब्रिज कोर्स दिलेला आणि शेवटी सर्व ब्रिज कोर्सचे एक एक दिवसाच्या नंतर एक एक वर्ग दिलेला आहे तुम्हाला सराव करायचा. ठीक आहे, तर त्याचे क्वेश्चन सुद्धा मी देईल. तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मला काय याच्यामध्ये तुम्हाला अजून पाहिजे होतं तो मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया. सब्जेक्ट मॅथ्स आहे स्टँडर्ड 9चा. हे सर्वात पहिले आपल्याला नंबर्स हे सांगितलेले आहे. सर्वात पहिले आपण बघू आज दिलेलं काय आजच्या दिवसात. सर्वात पहिला नंबर दिलेला आहे आपल्याला तो आहे इव्हन नंबर. इव्हन नंबर्स काय, तर नंबर्स विच कॅन बी डिव्हिजिबल बाय टू कम्प्लिटली. जे नंबर दोन ने डिवाइड होऊ शकतात कम्प्लिटली त्यांना आपण म्हणतो इव्हन नंबर्स. ठीक आहे, इव्हन नंबर्स म्हणजे समजलं दोन ने भाग जाणारी कम्प्लीट संख्या. जसं काय एक्झाम्पल आहे 2, 4, 6, 8, 10, 12 अँड सो ऑन. दोन ने भाग जाणार म्हणजे समजा 4 घेतलं, 4 डिवायडेड बाय 2, 2 4, रिमाइंडर किती आला 0. जिथे 0 रिमाइंडर आला तो नंबर म्हणजे काय झाला आपला इव्हन नंबर. दुसरा नंबर आहे ऑड नंबर. इव्हन नंबरच्याच उलट ऑड नंबर. आता इव्हन नंबर म्हणजे ज्या नंबरला दोन भाग जाते, ऑड नंबर म्हणजे ज्या नंबरला दोन पूर्णपणे भाग जाणार नाही. जो नंबर विच कॅन नॉट बी डिव्हिजिबल बाय टू कम्प्लिटली. जो नंबर दोन ने पूर्णपणे भाग जाणार नाही त्याला आपण म्हणतो इव्हन, सॉरी ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे दोन ने भाग जाणार नाही. जसं का 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 21 आणि हे अनलिमिटेड आहे, याचा एंड आहे नाही. एक्झाम्पल घेऊ आपण 5 याला 2 ने डिवाइड करू, 2 2 4 रिमाइंडर आला, 1 1 रिमाइंडर आपल्याला पाहिजे नव्हतं. कारण 1 रिमाइंडर जर आला, 0 रिमाइंडर आला असता तर इव्हन, पण 1 रिमाइंडर आला 0 आला नाही याचा मीनिंग हा नंबर कोणता होतो ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे ज्या नंबरला 2 ने कम्प्लिटली डिव्हिजन होणार नाही. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्स म्हणजे काय, द नंबर्स विच कॅन बी डिव्हिजिबल बाय 1 अँड द नंबर इटसेल्फ. असा नंबर जो फक्त एकने आणि त्याच स्वतःच्या नंबरने डिव्हिजिबल होणार पूर्णपणे कम्प्लिटली त्या नंबरला आपण म्हणतो प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे दुसऱ्या कोणत्याही नंबरने त्याला भाग जाणार नाही, फक्त एकने भाग जाणार. आणि दुसरी गोष्ट काय म्हटलं मी तुम्हाला, फक्त त्याच नंबरने. ते नंबर कोणते आहे, एक्झाम्पल आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 21, 100 पर्यंत विचारतात नॉर्मली. तर हे जे नंबर आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ह्या नंबरला फक्त आणि फक्त एकने भाग जाणार. आणि नॉर्मली एकने तर सर्वच नंबरला भाग जातो 0 सोडून. दुसरी गोष्ट,
त्या नंबरला त्याच नंबरने भाग जातो. सपोज दोन घेतला तर दोन ने फक्त एक ने डिवाइड करू शकतो आपण आणि दोन ला फक्त दोन ने कंप्लीटली डिवाइड करू शकतो. तिसरा नंबर कोणताच भेटणार नाही. नऊ घे सात घ्या, सातला सुद्धा एक ने होणार आणि सातला सुद्धा फक्त सातनेच होणार, तिसरा तुम्हाला नंबर भेटणार नाही. प्राईम नंबर म्हणजे समजलं, प्राईम नंबर म्हणजे फक्त या दोन नंबरनेच भाग जाणार, तिसरा नंबरनं भाग जात नाही. तिसऱ्या नंबरनं जर भाग जात असेल तर तो नंबर प्राईम नंबर नाही आहे हे समजून घ्यायचं. ओके, नंतर फोर्थ नंबर दिलेला आपल्याला कंपोजिट नंबर. याला मराठीत संयुक्त संख्या सुद्धा म्हटले जाते. कंपोजिट नंबर म्हणजे असा नंबर विच हॅज मोर दॅन टू डिव्हायझर, द नंबर विच कॅन बी डिव्हिजिबल बाय वन दॅट नंबर अँड एनी अदर नंबर. जो नंबर प्राइम नंबर नहीं है तो नंबर कंपोजिट नंबर है. ज्या नंबर ने एक ना आणि त्या नंबर ने डिवाइड होते तो नंबर झाला प्राइम नंबर. आणि ज्या नंबरला एक ने त्या नंबर ने प्लस अजून एखादा नंबर असेल म्हणजे मोर दॅन टू, दोन पेक्षा जास्त डिवायझर असेल याला, तर समजून जायचं तो नंबर कंपोजिट नंबर आहे. तर दोन तीन पाच सात आणि अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस हे नंबर आपण बघितले होते. याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, हे नंबर सोडून जसं का चार सहा आठ बारा जे नंबर आहे ते घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर कंपोजिट नंबर म्हणजे ज्याला दोन पेक्षा जास्त डिवायझर असतात. म्हणजे एक्झाम्पल आहे चार, चारला एकने भाग जातो सर्वच नंबरला जातो, चारला दोनने भाग जाईल आणि चारला चारने सुद्धा चालतो, एकने भाग जात आहे त्या स्वतःच्या नंबरने भाग जात आहे प्लस एक अजून नंबर वाढला म्हणजे हा नंबर काय झाला कंपोजिट नंबर. अशा प्रकारे ही आपली रिव्हिजन होती आणि तुम्हाला पहिले सांगितलं का ही रिव्हिजनच्या बेसवर आहे म्हणून मी थोडंसं फास्टमध्ये गेलं. मागच्या वर्षीचं तुम्हाला आठवत आहे का त्याच्यासाठी हा आहे. ओके, तर हे झालं कंपोजिट नंबर. नंतर एक डिव्हिजन बघू आपण. सपोज एक एक्झाम्पल घेतलं मी 12 डिवायडेड बाय 4, याला काय म्हणतो आपण 12 डिवायडेड बाय 4 आणि याला लिहितो कसं 12 डिवायडेड बाय 4, चार ने बाराला भाग झाले, 4 3 12 0 0 4 3 12. याच्यातला जो 12 आहे त्याला म्हणतात डिव्हायडंट आणि याच्यातला जो 4 आहे त्याला म्हणतात डिव्हायझर. डिवायझर आणि डिवायडंट समजून घ्या. डिवायडंट ज्या नंबरला भाग जात आहे आणि डिवायझर ज्या नंबरने भाग जाणार आहे त्या दोघांचे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का, वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. एक हा प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का, टू इज ओनली इव्हन प्राईम नंबर. फक्त इव्हन प्राईम, इव्हन म्हणजे आपण बघितलं होतं का समसंख्या आणि प्राईम म्हणजे आपण पाहिलं होतं मूळ संख्या. तर दोन हे एकुलती एक अशी नंबर आहे जे प्राईमही आहे आणि इव्हन. ठीक आहे, तर आपण एक रिव्हिजन घेऊन घेऊ. सर्वात पहिले आपण पाहिलं प्राईम नंबर, सॉरी इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे ज्या नंबरला दोनने कम्प्लिटली डिव्हिजन होते. ऑड नंबर ज्या नंबरला दोनने कम्प्लिटली डिव्हिजन होणार नाही. प्राईम नंबर ज्या नंबरला फक्त त्या नंबरने आणि एकनेच भाग जातो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं कंपोजिट नंबर, जो नंबर प्राईम नंबर नाही किंवा कंपोजिट नंबर असतात त्यांना दोनपेक्षा जास्त नंबरने भाग जातो. नंतर आपण डिवायझर म्हटलं ज्या ज्या नंबरने भाग जाणार, डिवायडंट ज्या नंबरला भाग जाणार. ओके, याच्यानंतर एक स्वाध्याय दिलेला आहे आपल्याला, क्वेश्चन बँक दिलेली आहे, क्वेश्चन बँक तुम्हाला सॉल्व करायची आहे. तर मी हे लिहून देणार, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि स्वतःच्या नोटबुकमध्ये लिहायचं जेणेकरून आपल्याला तो कामी येईल, कारण की स्वाध्याय तुम्हाला सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. तर मी स्वाध्याय लिहून देतो थोड्या वेळामध्ये. तर हा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला राईट ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 25, 1 ते 25 मधील सर्व समसंख्या लिहायचे. राईट ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 25 to 50, 25 to 50 मधील सर्व विषम संख्या लिहायच्या.
विच नंबर इज इवन एज वेल एज प्राइम, असा कोणता नंबर आहे तो मूळ आहे पण सम सुद्धा आहे, ठीक आहे, म्हणजे इवनही आहे आणि प्राइमही आहे. राईट ऑल प्राइम नंबर्स बिटवीन 1 to 100 पर्यंत सर्व प्राइम नंबर्स लिहायचे. राईट ऑल डिव्हायजर्स ऑफ 24 to 84 ला ज्या ज्या नंबरने भाग जाते ते सर्व नंबर लिहायचे. राईट ऑल डिव्हिजर्स ऑफ 19 चे सर्व भाग जाणारे नंबर लिहायचे. वेदर 19 इज प्राइम ऑर कंपोजिट, 19 हा प्राइम आहे आणि का कंपोजिट आहे तुम्हाला सांगायचं आहे. राईट एनी थ्री नंबर्स डिव्हिजिबल बाय 7, 7 भाग जाणारे कोणतेही 3 नंबर तुम्हाला लिहायचे आहे. तर अशा प्रकारे हा पहिला दिवस होता आपल्या ब्रिज कोर्सचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्वाध्याय लिहायला विसरू नका. ओके, मिळू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.